नमस्कार श्रोते हो रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते श्रोते हो आजच्या आनंदी कट्ट्यावर जिद्द जिज्ञासा आणि दुर्दम्य आशावाद दाखवून देणारी डॉक्टर शंकर बोराडे लिखित भाऊ बोत्रेंची एक अतिशय प्रेरणादायी कथा तुम्हा सगळ्यांशी शेअर करते मी पुणे विद्यापीठात हॉस्टेलला राहत होतो संशोधन सुरू होतं तिथे भाऊ बोत्रे नावाचा मित्र भेटला भाऊकडे तीन चाकी सायकल होती आणि स्कूटरही गणेशोत्सवात त्याच्या स्कूटरवर त्यानं मला पुण्यातले गणपती दाखवले त्याला पुण्याचे गल्ली बोळ माहिती होते भाऊची गोष्ट ना मजेदार होती मित्र त्याला पाठकुळीवर बसून शाळेत घेऊन जात भाऊला शाळा खूप आवडायची घरात बसून तो अभ्यासही करायचा घरच्या मंडळींनी मोठा झाल्यावर त्याने दिव्यांगासारखा एखादा टेलिफोन बूथ चालवावा एवढीच अपेक्षा होती पण घडलं ते उलटच तो एस एस सी झाला चांगले गुण मिळाले असा मुलगा कला वाणिज्य शाखेत शिकेल अशी सामान्य अपेक्षा पण तो वाडिया कॉलेजला गेला म्हणाला मला विज्ञान शाखेत प्रवेश हवाय प्राध्यापकांनी त्याला समजावलं विज्ञान शाखेत प्रयोगशाळेत उभं राहून प्रात्यक्षिकं करावी लागतात ते तुला जमणार नाही भाऊ म्हणाला सर मी स्टूलवर उभं राहून प्रात्यक्षिक करीन यावर प्राध्यापकांचा नाईलाज झाला भाऊ कॉलेजमध्ये नियमित येत होता अभ्यास करत होता बारावीची परीक्षा पास झाला असा मुलगा बी एस सी झाला नसता तर नवलच भाऊ बोत्रे बीएससी झाला आणि एम एस सीच्या सी सी तयारीला लागला त्याला विद्यापीठात प्रवेश घ्यायचा होता वडील रिक्षा चालवायचे कसं जमणार पुण्यात काही माणसं शिक्षणासाठी मदत करत असतात हे भाऊला माहिती होतं त्याचे हात आता पाय झाले होते भाऊ हाताचा वापर करून चालायचा भाऊ संबंधित दानशुराकडे गेल्यावर ते म्हणाले किती मदत हवी भाऊनं त्यांच्या टेबलवर विद्यापीठाच्या प्रवेशाचं चलन ठेवलं त्यावरची रक्कम विद्यापीठाच्या खात्यावर भरण्याची विनंती केली आणि भाऊचा एम एस सी इलेक्ट्रॉनिकला प्रवेश झाला आता भाऊला शिष्यवृत्ती मिळू लागली विद्यापीठाचं वसतिगृह मिळालं भाऊची स्वयंपूर्णतेकडे वाटचाल सुरू झाली भाऊ कपडे धुणं इस्त्री करणं विभागात जाऊन लेक्चर प्रॅक्टिकल करू लागला दोन वर्षाचा अभ्यासक्रम त्यानं अगदी यशस्वीपणे पूर्ण केला आता भाऊ बोत्रेची गोष्ट इथेच संपत नाही आहे त्याला आता पी एच डी करायचे वेध लागले त्यासाठी त्यानं मार्गदर्शकाची निवड केली संशोधनाच्या वाटा धुंडाळल्या भाऊ दिवसभर प्रयोगशाळेत विविध प्रात्यक्षिकं करून पाहू लागला विज्ञानात प्रयोगाला आणि त्यातून येणाऱ्या निष्कर्षाला महत्त्व असतं त्यासाठी तो तज्ज्ञांना भेटू लागला एकदा त्याच्या प्रयोगशाळेत रघुनाथ माशेलकर येऊन त्याचं काम पाहून गेले होते एखादा पदार्थ किती जुना आहे त्याची गुणवत्ता कशी आहे या विषयावर भाऊचं काम सुरू होतं संशोधकाला संशोधन सुरू असताना आपले शोधनिबंध सादर करावे लागतात प्रकाशित करावे लागतात भाऊनं असाच एक शोधनिबंध अमेरिकेतल्या बोस्टन विद्यापीठाला पाठवला आणि चमत्कार झाला बोस्टन विद्यापीठानं तो स्वीकारला आणि सादर करण्यासाठी थेट बोस्टनला बोलवलं परदेश प्रवासाची तयारी सुरू झाली भाऊनं पासपोर्ट काढला व्हिसा मिळवला त्यासाठी नो एजंट भाऊ प्रत्येक ठिकाणी स्वतः गेला अगदी विमान प्रवासाची तिकीटं सुद्धा स्वतः काढली मार्गदर्शक म्हणाल्या चाललासेस तर तुझ्या विषयाच्या अनुषंगानं काही नवीन स्वरूपाचं संशोधन चालू आहे का याचा शोध घे सगळी नाटकं करता येतात पण पैशाचं भाऊ बोत्रे तीन दिवस तिथे राहणार होता त्यासाठी त्याला ट्रॅव्हल ग्रँट मिळाली होती भाऊनं घरी त्याच्या परदेश प्रवासाची अजिबात कल्पना दिली नव्हती दिली असती तर या लंगड्या पांगड्याची काळजी वाटून आईवडिलांनी खोडा घातला असता भाऊने कुलगुरू नरेंद्र जाधवांना भेटायचा प्रयत्न केला पण कुलगुरू मिटिंगमध्ये असल्यानं त्याच्या चार चक्रा फुकट गेल्या टेकऑफचा दिवस जवळ आला औरावर सुरू झाली मी भाऊला नाशिकला बोलवलं शुभेच्छांचा घरगुती समारंभ होता पत्रकार विश्वास देवकर आले हातावर चालणारा भाऊ निघाला बोस्टनला अशी मुखपृष्ठ कथा सकाळ पेपरमध्ये झळकली आणि भाऊला कॉल आणि मेल सुरू झाले अमेरिकेतली मराठी माणसं म्हणाली हॉटेलात राहू नको इथली हॉटेल्स तुला परवडणार नाही आमच्याकडे राहायला ये कुलगुरू नरेंद्र जाधवांनी डॉक्टर विद्यासागर यांच्यावर त्याला काय हवं नको ते बघण्याची जबाबदारी सोपवली कुलगुरू ऑफिसमधून भाऊचा शोध सुरू झाला आई वडिलांना पेपरमधून मुलाची कीर्ती ऐकायला मिळाली बाबा कल्याणी यांनी भाऊच्या हातात खर्चासाठी पैसे दिले भाऊला विमानतळावर पोहोचवायला काही नातेवाईक हजर होते मी टेक ऑफच्या दिवशी विमानतळावर त्याला निरोप देण्यासाठी गेलो होतो भाऊची गोष्ट इथे अधिक वळणदार होते भाऊ बोस्टन विद्यापीठात संशोधन मांडतो पण अमेरिकेतल्या विविध विद्यापीठातही जातो संशोधकांना भेटतो यासाठी अमेरिकेतली मराठी माणसं त्याच्या पाठीशी उभी राहतात तीन दिवसासाठी गेलेला भाऊ एकवीस दिवस अमेरिकेत फिरतो आणि भारतात परततो असा माणूस पी एच डी पदवी मिळवतो हे आता फार नवलाच राहत नाही शिक्षण कधी थांबतं का थांबला तो संपला भाऊला एकदा पुणे विद्यापीठानं संशोधनाचं सादरीकरण करण्यासाठी जपानला पाठवलं त्याच दरम्यान त्याची दिल्लीमध्ये आय आय टीसाठी मुलाखत होती मुलाखतीची तयारी सुरू होती तरी भाऊ जपानच्या टीममध्ये दाखल झाला तिथे संशोधनाचं सादरीकरण करून तिथून मुंबई गाठली दिल्लीचं तिकीट आधीच काढलेलं होतं तसाच दिल्लीत पोचला फ्रेश होऊन मुलाखतीसाठी हजर झाला तज्ज्ञांना जेव्हा भाऊची पुणे जपान मुंबई दिल्ली प्रवासाची हकीकत कळली तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्का बसला आणि ते भाऊला म्हणाले बोल कधीपासून नोकरीत रुजू होतोस हे घे तुझं नियुक्ती आणि निवडीचं पत्र हाताचा वापर पाय म्हणून करणारा डॉक्टर भाऊ बोत्रे आज राजस्थानच्या बिट्स पिलानीमध्ये वरिष्ठ शास्त्रज्ञ म्हणून सक्रिय आहे तेव्हा श्रोते हो हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा रेडिओ जयनचं सबस्क्रिप्शन फ्री आहे आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका